वेलकम टू माय चैनल आरुसुमी कट्टा। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत शंकरपाळ्या असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करा। याला लागणारे साहित्य आहे 2 वाटी मैदा, पिठी साखर ही मी घरातच मिक्सरला लावून घेतलेली आहे, दूध, वेलची पावडर आणि तूप। तर आता आपण शंकरपाळ्या बनवायला सुरुवात करूयात। पहिला प्रथम आपण दूध हे कोमट आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जस्ट गरम करायचं आहे आपल्याला। दूध हे जरासं गरम झालं की आपल्याला ही पिठी साखर आहे घास घालूयात। ही पिठी साखर ही आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे अशा तऱ्हेने। हे विरघळवून झालं की हे बाजूला ठेवायचं आहे। तर आता आपण कढईमध्ये 2 वाटी मैदा टाकून घेऊया। ह्याचं शंकरपाळ्यांचं लेअर येण्याचं मेन टेक्निक हे आहे की आपल्याला जे तूप आहे ते तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं आहे। त्यानंतरच ह्या मैद्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे, तर आपल्याला चांगले लेअर्स मिळतात आणि छान क्रंची शंकरपाळी आपल्याला तयार होते। आपण हे जरा थोडं कडकडीत गरम करून घेऊया। आता आपण गॅस घालूया आणि हे तूप मैद्यामध्ये घालूया। आता आपण कडकडीत केलेलं तूप आणि मैदा हे चांगल्या रीतीने मिक्स करून घेऊया आणि हे बराच वेळ आपल्याला थोडंसं असं छानपणे मिक्स करायचं आहे। ह्या गुठळ्या आहेत त्या तुपाच्या फोडून घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा लागू शकतो अजूनही, मे बी तर आपल्याला लागल्यास तर मी तुम्हाला माप बरोबर देते। आता आपण सध्या 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अजून आपल्याला किती लागेल ते मी तुम्हाला सांगेनच। अशा तऱ्हेने आपण गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जे तूप आणि दूध ह्याचं जे मिश्रण आहे ते आपण घालून घेऊया। हे चांगल्या तऱ्हेने मिक्स करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे। त्याच्यानंतरच आपल्याला शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या आहेत। आपल्याला थोडंसं अजून मैदा लागणार आहे। तर आता आपण पहिल्यांदा वेलची पावडर घालून देऊया आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। ह्याच्यामध्ये आपल्याला जरासा मैदा अजून ॲड करावा लागेल। हे आता आपण वेलची घालून घेतलेली आहे, तर आता आपल्या ह्या थिकनेसने आपण शंकरपाळ्या नाही करू शकत। तर आता मी अजून 1 वाटी घेतली आहे, पण आपण आपल्याला किती लागतं ते बघूया। आता मी 1/2 वाटी घातलेलं आहे, माझ्या मते बरोबर होईल हे पूर्ण। हे बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला 1/2 ते 1/2 पाऊण तास हे पीठ बाजूला ठेवायचं आहे आणि नंतरच शंकरपाळ्या तळायला घ्यायच्या आहेत आपल्याला। ही आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार, बघू शकता हा असा गोळा झालेला आहे, हा व्यवस्थित झालेला आहे आणि ह्याचे लेअरही व्यवस्थित सुटणार, मी ते तुम्हाला दाखवीनच तळताना। तर आता शंकरपाळ्याचं जे पीठ आहे ते आपण 1/2 ते 1/2 पाऊण तास ठेवलं होतं, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ही बघू शकता। तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास ठेवू शकता। तर आता आपण शंकरपाळ्या बनवून घ्या तळण्यासाठी। हे काही त्रास न घेता आपण चांगल्या लेअरच्या शंकरपाळ्या तयार होतात।
बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर आहे, सोपी पद्धत आहे. फक्त जे टेक्निक सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. त्यात कडकडीत मोहन घालणं गरजेचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण कट करून घेऊया. तर हे बिस्किटासारखे छान शंकरपाळ्या तयार होतात. तर आता आपण तळण्यासाठी तयार करूया. आणि ह्याच्यामध्ये जे स्क्वेअर नसतील ते तुम्ही कट अपकडून आपण काढून टाकायचे. आपल्याला खूप पेशन्सली काम करायचं आहे, कारण तेल अंगावर उडू शकतं. खूप हळूवार तुम्ही करा. आणि तुम्ही हे जर 3-4 तास ठेवलं पीठ, तर तुम्हाला पूर्ण अगदी शंकरपाळ्या बिस्किट खातो तसं एकदम क्रंची मिळतं. तुम्ही नक्की हे ट्राय करा रेसिपी. आणि आपल्याला हे पूर्ण एकदम स्लो फ्लेमवर करायचं आहे, हळूहळू करायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे, कारण आपण स्लो फ्लेमवर केलं तरच ते व्यवस्थित कडक होतात, नाहीतर मग फास्ट फ्लेमवर केलं तर ते नरम होणार. म्हणून खूप हळूवाररीत्या हे आपल्याला दिवाळीचा फराळ बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे ब्राऊन झाल्यावरच, असा चॉकलेटी असा कलर आल्यावरच आपल्याला तेलातनं बाहेर काढायचं आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर शंकरपाळे होतात. ह्याचे लेयर्स पडतात. लेयर्ससाठी तुम्हाला स्पेशल काहीच करायचं नाही आहे. ज्या पिठामध्ये जे तुम्हाला मी मोहन सांगितलं कडकडी, तेच घालायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि मेन म्हणजे 3-4 तास ठेवलं तर उत्तम. तसं तुम्ही 1/4 पाऊण तासाने पण करू शकता, असं काही नाही आहे. पण 3-4 तास ठेवलं तर जास्त छान लागतं. तर आता तुम्ही बघू शकता, हे दोन्ही साईडने व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. पूर्ण आपल्याला काळपट नाही करायचं आहे, असं लाईट ब्राऊन कलर करायचं आहे. आणि हळूच आपल्याला तेलातनं शंकरपाळी बाहेर काढायची आहे.